वो रिफरन्स संदर्भात जे काही मागच्या पीरियडला बघितलं होतं ते आपण आता पुढे कंटिन्यू, वी विल बी कंटिन्यूइंग द बॅक टॉपिक व्हॉट वी हॅड लेफ्ट बिहाइंड. सो व्हेन इट कम्स टू द पोरिफेरन्स, नाउ यू सी व्हेन इट इट्स द केस ऑफ पोरिफेरन्स आई सेड दॅट द हॅलो 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 ओके फाईन. डिअर स्टुडंट्स, नाव आय एम ऑडिबल, ऐकायला येते का साक्षी? ऐकायला येते का? हो येतोय. हा, नाव आपण मागच्या पिरियडला कुठे राहिलो होतो तिथे जातोय मी, लक्षात घ्या. Where I started explaining you about the poriferans, the phylum porifera, सगळ्यात जुना ग्रुप ऑफ ऍनिमल्स आहे की जो ऍनिमल्स म्हणून ओळखला गेला सगळ्यात पहिल्यांदा कॅरलस लिनियस किंवा एलिस नावाच्या शास्त्रज्ञांनी किंवा ग्रॅट नावाच्या शास्त्रज्ञांनी, आय एम सॉरी, सगळ्यात पहिला यांना ओळखलं आणि मग त्यांची वर्गवारी केली. वर्गवारी करत असताना त्यांना कुठल्या कॅटेगरीत टाकलं वगैरे वगैरे हे मी तुम्हाला सगळं बोलून झालंय. त्याचे जनरल कॅरेक्टरिस्टिक्स, ते मल्टीसेल्युलर, सॉलिटरी, कॉलोनियल, सेडेंटरी वगैरे वगैरे त्या सगळ्या गोष्टी बोलून झाल्यानंतर मी तुम्हाला ते डिप्लोब्लास्टिक आहेत म्हणजे त्यांच्या शरीरावर, जसं आपण ट्रिप्लोब्लास्टिक आहोत म्हणजे आपलं शरीर एक्टोडर्म, मिसोडर्म आणि एंडोडर्म पासून बनलेलं आहे, तर यांचं शरीर हे दोन लेअर पासून आहे ज्याला एक्टोडर्म आणि एंडोडर्म म्हणतो. त्या एक्टोडर्मला इकडं फयानोडर्म आणि एंडोडर्मला पिनॅकोडर्म असे दोन शब्द दिले आहेत. या पद्धतीनं त्यांच्या शरीरामध्ये दोन तर स्तर म्हणजे दोन लेअर मध्ये त्यांची बॉडी डिवाइडेड असते. अर्थात हा एक संख्येचा प्रश्न आहे. मी तुम्हाला याच्या आधी सुद्धा बोललो आहे की यांच्या दोन थरांच्या मध्ये एक चिकटसा द्रव आहे की ज्याला मिसोग्लिया असं म्हटलं जातं. लक्षात घ्या, मिसोग्लिया जेव्हा मी म्हणतोय, मी दिसतोय का बाळांनो? एम आय विजिबल? हो सर, पण स्क्रीन दिसत नाहीये. स्क्रीन दिसत, अरे मग सांगा ना मला. बघा आता दिसतीये का? हो आता दिसतीये. मग सांगत जावा ना मला, दिसत नसेल स्क्रीन तर सांगत चला बाळांनो, पण सगळं तुमच्यासाठी चाललंय, तुमच्यासाठीच आहे. तुम्ही जर नाही समजलं तर मला अडवायचं, थांबवायचं, सर समजलं नाही आम्हाला व्यवस्थित सांगा वगैरे वगैरे वगैरे. आता दिसतीये का? इज द स्क्रीन विजिबल? ओके फाईन. मी ह्या सगळ्या गोष्टी आपणास बोललेलो आहे आणि इथं तुम्हाला डिप्लोब्लास्टिक ज्याला पिनॅकोडर्म आणि कोयानोडर्म म्हटलं, अर्थात इथं या पोरिफरन्स मध्ये एक मधला स्तर म्हणता येत नाही खरं, तर त्याला आपण मिसोग्लिया असा एक चिकटसा द्रव या दोन थरांना जोडून ठेवत असतो. त्याच्यामध्ये आपण स्पॉन्ज पिक्युल्स किंवा स्पॉन्जिन फायबर सारख्या सबस्टन्सेस आपल्याला आढळतात. त्या काय आहेत, कशासाठी आहेत हे आपण नंतर बघूया, आता त्याच्यावर काही फार भाष्य करणार नाही. अशा पद्धतीनं हे स्ट्रक्चर आहे आणि बघा इन बिटवीन दॅम मी खाली म्हटलंय बघा, जिलॅटिनस नॉन सेल्युलर मेसोडर्म. इथं तो मधला लेअर नाहीये खरं, एक जिलॅटिनस स्टिकी लेअर म्हटलंय मी ज्याला मिसोग्लिया असं म्हणतात, विथ स्केलेटल स्ट्रक्चर्स विथ फ्री अमीबॉइड सेल्स. मी म्हटलं स्पॉन्जिन फायबर्स असतील किंवा स्पॉन्ज पिक्युल्स. आता स्पॉन्ज पिक्युल्स म्हटले की यांचे एक्टोडर्मचं काम करतात तिथं, म्हणजे बऱ्यापैकी स्पॉन्ज पिक्युल्स वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. मोनोएक्सॉन पिक्युल, डायएक्सॉन पिक्युल्स, ट्रायएक्सॉन पिक्युल, टेट्राएक्सॉन पिक्युल, अमीबॉइड पिक्युल्स आणि वगैरे वगैरे. मग ते काय आहे ते आपण डिटेल्स मध्ये नंतर बघूया. आपण जनरल कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये मग त्याच्या स्पॉन्जच्या कॅनल सिस्टीम कडे जाणार आहोत. ऑस्टिया कशाला म्हणायचं, स्पॉन्ज स्पॉन्ज स्पॉन्जोसिन कशाला म्हणायचं, ऑस्किलम कशाला म्हणायचं मी पुढे जाऊन तुम्हाला बोलणार आहे. आणि या सगळ्या गोष्टी बडिंग मध्ये त्या असतात, सेक्शुअल काइंड ऑफ रिप्रोडक्शन वगैरे वगैरे हे मागच्या पिरियडला मी बोललो होतो. आणि क्लासिफिकेशन कडे आलो होतो, यांना आपण तीन क्लासेस मध्ये फायलम पोरिफेरा,
तीन क्लासेस मध्ये वर्गीकृत केलाय. पहिला आहे क्लास कॅल्केरिया, दुसरा हेक्झेक्टेनलिडा आणि तिसरा डेस्मोस्पॉन्जिया या नावाने आपण त्यांच्याकडे बघितलंय, बोललेलो आहोत. आणि त्यांचे कॅरेक्टर्स काय आहेत कॅल्केरियाचे हे तुमच्या समोर आहेत. कॅल्केरियाच्या मध्ये पुन्हा दोन ऑर्डर आहेत, हिमोसिलिया आणि हेट्रोसिलिया. त्यांची एक्झाम्पल्स आहेत ल्युकोसोलेनिया, क्लॅथरिना, स्कायफा, ग्रँटिया आणि ल्युकिया, हे त्यांची एक्झाम्पल्स आहेत. आता ही एवढ्या सविस्तर तुम्हाला कोण विचारणार नाहीये इथं, तरी पण ही एक्झाम्पल्स तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ऑर्डर्स तुम्हाला कोण विचारणार नाही, तरी पण ऑर्डर्स तुम्हाला परीक्षेसाठी यदाकदाचित मल्टिपल चॉईस क्वेश्चन MCQ ज्याला म्हणतात त्याच्यासाठी विचारले जाऊ शकतात, तिकडे लक्ष ठेवा. आता त्यानंतर क्लास हेक्झेक्टेनलिडाचे जनरल कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, ते तुमच्या समोर आहेत. आपल्याला शॉर्ट नोटला विचारले जाऊ शकतात, एक्सप्लेन ऑर डिस्क्राइब द जनरल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ क्लास हेक्झेक्टेनलिडा. ही PPT पण मी तुम्हाला व्हिडिओ स्वरूपात किंवा नोट स्वरूपामध्ये तुमच्या याच्यावर मी देणार आहे व्हॉट्सअप ग्रुपवर, आपण बघूया त्याच्याकडे. नंतर क्लास डेस्मोस्पॉन्जिया संदर्भात बोलताना डेस्मोस्पॉन्जिया काय आहेत, क्लास त्यांचे जनरल कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत हे तुमच्या समोर लिहिलेले आहेत. त्यांचे सब क्लास आहेत आणि याच्यामध्ये दोन एक्झाम्पल्स प्रामुख्याने इथे बोलतो मी. सब क्लास टेट्रॅक्टिनलिडा किंवा मोनो एक्झेनॉइड किंवा क्रेटोसा असं म्हटलं जातं. यांच्यामध्ये एक्झाम्पल आहेत स्पॉन्जिला, चिनिला, कॉन्ड्रिला, यू स्पॉन्जिया, या प्रकारचे त्यांच्याकडं कॅरेक्टर्स दिसतात, म्हणजे एक्झाम्पल्स दिसतात. ते काय आहेत आपण नंतर बोलूया. इथं या पद्धतीनं मी तुम्हाला जो क्लासिफिकेशन भाग कोरिफरन्सचा चालू केला होता तो इथं खऱ्या अर्थानं संपतोय. आता त्यानंतर याच टॉपिकमध्ये एक महत्वाचा टॉपिक आहे की ज्याला कॅनाल सिस्टम इन स्पॉन्जेस असं म्हटलं जात. स्क्रीन दिसतीये का? नाही सर. येईल बघा, दोन मिनिटांनी दिसतीये का स्क्रीन, फक्त बघा. आली की सांगा, नाही आली तर मला सांगा. आली? नाही सर. नाही नाही. एक मिनिट मी पुन्हा ट्राय करतो. दिसायला लागली का? नाही सर. दोन मिनिट, नेट मध्ये थोडा स्पीड कमी असेल यदा कदाचित. बघा, दिसते? नाही. अरे बापरे, काय व्हायला लागले? आता दिसतेय का स्क्रीन? नाही दिसत. नाही. काय व्हायला लॅपटॉपला? आता दिसतीये का? हा दिसते. ओके, आता आपण जे आतापर्यंत स्पॉन्जेस बघितले, तुमच्या स्क्रीनवर एक गुलाबी रंगाचा स्पॉन्जचा स्ट्रक्चर दिसतंय. या स्पॉन्जेस मध्ये आपल्याला आता त्यांचं कॅनाल सिस्टम इन स्पॉन्जेस या सदराखाली आपल्याला आता पुढचा टॉपिक बघायचा. व्हॉट आर कॅनाल सिस्टम इन स्पॉन्जेस? काय ओके, आपण सगळे जनरल कॅरेक्टरिस्टिक्स बघितलेत फायलम पोरिफेराचे, ते पुन्हा एकदा रिफ्रेश करायचे असतील बघा. पोरिफेरन मीन्स पोअर बिअरिंग ॲनिमल्स अँड आर रेफर्ड टू द न्युमरस
pores and refer to the numerous pores and channels that permit the sponge body. They are mostly marine. सगळ्यात महत्त्वाचं मी तुम्हाला सांगितलं की त्यांचं हे सगळं राहणीमान आहे हे सगळ्यात जास्त स्पॉन्जेस पोरिफेरन्सचे जे सापडतात हे समुद्राच्या पाण्यामध्ये आहेत आणि काही क्वचित जे स्पॉन्जेस आहेत हे तुम्हाला गोड्या पाण्यामध्ये सापडतात. खरं बहुतांश जे आहेत हे खाऱ्या पाण्यामध्ये तुम्हाला स्पॉन्जेस आढळतात. ते लक्षात ठेवायला इथं हरकत नाही. आता त्यानंतर they are found attached to the substratum. ज्याला आपण समुद्रातला जो सबस्ट्रॅटम म्हणतो जो दगडाचा भाग आहे खडकाळ प्रदेश आहे याला तो स्वतःला चिटकून बसतो. आणि सगळ्यात महत्वाचं दे आर सेसाईल. सेसाईल म्हणजे अत्यंत नाजूक ज्याला ढिसूळ जरा जरी आपण धक्का दिला तर ते तुटण्याची शक्यता फारशी असते. आणि ते कायम स्वरूपी परमनंटली अटॅच टू द सबस्ट्रेटम इथं तुम्हाला दिसत असत. सो देर आर अप्रॉक्सिमेटली 9,000 लिव्हिंग स्पीसीज. जर सर्वसाधारणपणे जिवंत जे आता निसर्गामध्ये स्पीसीज आहेत तर ते सर्वसाधारणपणे 9,000 स्पीसीज पोरिफेरन्सच्या सापडतात म्हणजे त्याच्या प्रजाती. आणि सर्वसाधारणपणे 2,200 प्रजाती या लुप्त झालेल्या आहेत आणि त्या फॉसिल म्हणजे जीवाश्मांच्या स्वरूपामध्ये आज दिसतात. त्यामुळं मराठीमध्ये आपण बऱ्याच वेळा त्यांना प्रवळ सुद्धा असं म्हणतो. माझ्या माहितीप्रमाणे चुकीचं सुद्धा असू शकेल मला मराठी फारसं येत नाही तरी पण मला जे ऐकू शब्द जो आहे तो मी तुमच्या समोर सांगतोय की प्रवळ म्हणजे जे पोरिफेरन्स आहे ते जवळपास धोक्यात आहेत आजच्या घडीला. आणि हे जर महत्वाचं आहे लक्षात घ्या हे जर धोक्यात आले तर सगळं एंटायर बायोडायव्हर्सिटी जी आहे म्हणजे जे आपण ज्याच्यावर सगळं चाललेलं आहे राटगाडग हे धोक्यात आहे याचा तो संकेत आहे. सर्वसाधारणपणे 2 मीटर एवढ्या उंचीपर्यंत आणि 2 सेंटीमीटर एवढ्या रुंदीपर्यंत त्यांचा आकार रेंज करू शकतो. सॉल्ट वॉटर स्पॉन्जेस आर ब्राईटली कलर्ड. इथं फार महत्वाचं आहे. बऱ्याच वेळा तुम्ही बघा समुद्र काही समुद्र जर बघितले ते हिरवेगार दिसतात काही गुलाबी रंगाचे दिसतात काही निळ्या रंगाचे दिसतात तर काही हिरव्या रंगाचे दिसतात. त्याला कारणच एक आहे त्या समुद्राच्या पाण्यामध्ये तिथं जे हे प्रवळ आहेत म्हणजे ज्याला आपण हे पोरिफेरन्स म्हणतो स्पॉन्जेस म्हणतो त्या स्पॉन्जेसच्या कलरमुळं त्या समुद्राच्या पाण्याला तशा प्रकारचा तो आकार कलर आलेला आहे. हे फार महत्वाचं आहे. बाकीच्या गोष्टी मी तुम्हाला सर्व बोललेलं आहे. मग सर्वसाधारणपणे आपण जनरल मॉर्फॉलॉजीमध्ये मी तुम्हाला मगासपासून सातत्यानं सांगतोय की पोरिफेरन्स ज्याला स्पॉन्जेस किंवा पोर बेरिंग ॲनिमल्स म्हणतो त्यांच्याकडे जर बघायचं झालं बघा द सर्फेस ऑफ ईच स्पॉन्ज बिअर्स अ मायन्यूट पोर्स कॉल्ड ऑस्टिया डर्मल ऑस्टिया. इथं तुम्हाला इथे एक बाण दिसतोय बघा या माझ्या ए फिगर मध्ये जर तुम्ही बघितलं सेंट्रल कॅव्हिटी मध्ये इथं एक पोकळी आहे त्याच्यामध्ये आणि इकडं जर तुम्ही बघितलं तर ही आहे आता अर्थात इथं जे गोलाकार असणार आहे त्याला ऑस्टिया म्हणतात. म्हणजे शरीरामध्ये समुद्राचं पाणी ऑस्टिया म्हणणं डर्मल ऑस्टिया म्हणणं बाहेर येतं. आणि इथं जी मध्ये माझा आता तुम्हाला अॅरो दिसत असेल किंवा तुम्हाला लक्षात येत असेल की इथं जो अॅरो माझा मोकळ्या पोकळीत दिसतोय तो सेंट्रल कॅव्हिटी म्हटलेला आहे. ह्याला म्हणायचं गॅस्ट्रोवॅस्क्युलर कॅव्हिटी. फार महत्वाचा शब्द मोठा आहे बघा. गॅस्ट्रो शब्द कशात आला बघा गॅस्ट्रो. गॅस्ट्रो म्हणजे गॅस्ट्रिक म्हणजे पचन संस्था. वॅस्क्युलर वेसल्सच्या माध्यमातून कॅव्हिटी म्हणजे पोकळी. या सेंट्रल कॅव्हिटीला गॅस्ट्रोवॅस्क्युलर कॅव्हिटी असं सुद्धा म्हणतात. फार महत्वाचं आहे ते लक्षात ठेवा. आता यांच्यामध्ये होतं काय दिस पोर लेड इन टू अ सेंट्रल हॉलो कॅव्हिटी. दिस इंटरनल कॅव्हिटी आर कॉल्ड ॲज पॅरागॅस्ट्रिक कॅव्हिटी ऑर स्पॉन्जोसील. स्पॉन्जोसील या कॅव्हिटीला पॅरागॅस्ट्रिक कॅव्हिटी किंवा गॅस्ट्रोवॅस्क्युलर कॅव्हिटी असं मी जसं म्हटलं तसं स्पॉन्जोसील सुद्धा यांना म्हटलं जातं. इट ओपन्स आउटसाइड टू अ लार्ज सर्क्युलर ओपनिंग. इथं जे वरच्या बाजूला तोंड दिसतंय बघा हा निळा रंगाचा एरो हे ज्याचं माउथ म्हणतात ऍक्च्युली माउथ म्हणजे तो माउथ नाही आहे. इट इज कॉल्ड एज अ सर्क्युलर ओपनिंग. त्याला ऑस्क्युलम असं म्हणायचं. ऑस्क्युलम ओ एस सी यू एल यू एम. आणि याच्यावर जे पुढच्या वरच्या बाजूला जे टोकदार दिसतात त्याला ऑस्क्युलर फ्रिंजेस असं म्हणायचं. ऑस्क्युलर फ्रिंजेस म्हणजे काटेरी स्ट्रक्चर्स आहेत. अर्थात या काटेरी स्ट्रक्चर्स कसे असतात म्हणजे ते बंद करतात ओपन करतात बंद करतात ते बंद करू शकतात ओपन करू शकतात. म्हणजे जर समजा वाटलं त्यांना आपल्या ऑस्क्युलम मधनं काही एंटर करतंय तर ते एंटर करून देणार नाही. आतनं बाहेर वन वे डिरेक्शन आहे. आतनं बाहेर म्हणजे लक्षात घ्या डर्मल ओस्टिया मधनं आत
गॅस्ट्रोवॅस्क्युलर कॅव्हिटी मध्ये काय असेल त्याचं काम आणि ऑस्क्युलम मधनं बाहेर पडणं. उलट कधी घडत नाही, म्हणजे ऑस्क्युलम कडनं पाणी आत येतं आणि डर्मल ऑस्टिया मधनं बाहेर जात नाही असं कधीही घडत नाही, हे फार महत्वाचं इथं लक्षात ठेवायचं. सो इट ओपन्स आउटसाइड थ्रू लॉअर सर्क्युलर ओपनिंग नोन ऍज द ऑस्क्युलम, ज्याला ऑस्क्युलम म्हणायचं. सो वॉटर इज ड्रॉन, ज्याला वॉटर वॅस्क्युलर कॅनाल म्हणतात, वॉटर वॅस्क्युलर सिस्टीम म्हणतात. याला वॉटर वॅस्क्युलर सिस्टीम का म्हणायचं तर लक्षात घ्या एक सगळ्यात महत्वाची गोष्ट यांच्यामध्ये की आपल्यामध्ये जसं आपलं रक्त प्रवाही असतं तसं या प्राण्यांच्या मध्ये रक्त म्हणून असा काही फारसा प्रकार त्यांच्यामध्ये आढळत नाही. मग त्यांच्या शरीरामध्ये जे काय मूलभूत घटक असतील, मग ते न्यूट्रिएंट्स असतील किंवा रेस्पिरेटरी गॅसेस ऑक्सिजन सारख्या गोष्टी असतील, त्या जर प्रवाही त्यांच्या शरीरामध्ये जर ठेवायचं असेल तर त्यांच्यामध्ये एक सिस्टीम कार्यरत असते की ज्याला गॅस्ट्रो वॅस्क्युलर सिस्टीम, सॉरी ज्याला वॉटर वॅस्क्युलर सिस्टीम किंवा वॉटर वॅस्क्युलर कॅनाल असं म्हणायचं. मग इथं सगळ्यात महत्वाचं आहे ते आपण पुढे जाऊन बोलणार आहे, मी त्याच्याबद्दल आता ज्यास भाष्य करणार आहे. सो वॉटर इज ड्रॉन इन टू थ्रू द सिरीज ऑफ इनकरंट पोर्स, या ज्या छोट्या छोट्या छिद्र आहेत. आता हे सिम्पल टाईप ऑफ कॅनाल सिस्टीम, बी साइडला जी फिगर दिसते ही कॉम्प्लेक्स टाईप ऑफ कॅनाल सिस्टीम, ज्याला ऍस्कनॉइड टाईप ऑफ कॅनल सिस्टीम. आता कॅनल सिस्टीम वेगवेगळ्या प्रकारचे आहेत, सायकनॉइड, ऍस्कनॉइड, ल्युगनॉइड आणि फॅगनॉइड, चार प्रकारच्या कॅनल सिस्टीम्स आहेत. म्हणजे अतिशय सिम्पल ती आहे, इथं तुमच्या ए फिगर मध्ये दिसते आणि इथं बी फिगर मध्ये बघा ते असे वळण 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 केलेत. म्हणजे ती का आहेत तशी, त्याचं फार महत्व आहे. म्हणजे इथं तो डर्मोरोस्टिया इथं असणार आहे, इथनं पाणी आत येणार, म्हणजे याला इनकरंट कॅनाल म्हणायचं. इथनं पाणी पोर्स मधनं आत येणार, एक्स करंट कॅनाल मध्ये येणार आणि एक्स करंट कॅनाल मधनं गॅस्ट्रोवॅस्क्युलर कॅव्हिटी मध्ये येणार आणि मग तो ऑस्क्युलम मध्ये येणार. हे असं का केलं असेल तर फार काळ तिथं ते पाणी टिकावं, त्या पाण्यातलं जे काही न्यूट्रिएंट्स असतील, मध्ये फूड असेल किंवा ऑक्सिजन असेल, तो फार काळ तिथं फंक्शनल राहावा आणि अतिशय लगेच म्हणजे त्याचा सरफेस एरिया वाढवला गेलाय. लक्षात घ्या, पाणी त्याला तिथं जास्त वेळ ठेवता येणार नाही, त्याच्या हातात पण नाही, कारण समुद्राची लाट येते जाते येते जाते, त्याच्या हातात आहे का? नाहीये. सायकॉनच्या हातात काहीच नाही, पाणी आलं आत आलं, पाणी गेलं बाहेर गेलं, म्हणजे सातत्यानं वॉटर करंट जे आहे त्या वॉटर करंट प्रमाणे त्याला काम करावं लागतं. म्हणजे अतिशय कमी वेळेमध्ये त्या पाण्यामधला जो काही पोषक तत्व त्याला लागणार आहे ती काढून घ्यायची आणि या गॅस्ट्रोवॅस्क्युलर मधनं पाणी बाहेर टाकायचं. म्हणजे बघा इथनं पाणी आत आलं, पाणी आत आलं की इथं थांबून जास्त वेळ चालेल का? इथं जास्त वेळ पाणी थांबलं, इकडनं पाणी आत येणार ना, मग आतलं पाणी बाहेर ढकलणारच आहे. हे सातत्यानं तिथं प्रोसेस चालू असते डर्मल कॅनालमध्ये, डर्मल ऑस्टियामध्ये, की ज्यांना इनकरंट कॅनल म्हणतात, प्रेझेंट इन द बॉडी वॉल इन टू द सेंट्रल कॅव्हिटी अँड देन फ्लोज आउट ऑफ द स्पॉन्ज थ्रू अ लार्ज ओपनिंग ऍट द टॉप कॉल्ड ऍज ऑस्क्युलम. हे मी मगासपासून तुमच्याशी बोल. आता याच्या आधी सुद्धा तुम्हाला मी बोलताना एक महत्वाचं युनिट बोललो की यांची बॉडी डिप्लोब्लास्टिक आहे, टू लेअर्ड आहे, तेच इथं बोललंय की ते बघा सगळ्यात महत्वाचं. थिन बॉडी वॉल विच एनक्लोजेस द स्पॉन्जोसील, स्पॉन्जोसील स्पॉन्ज स्पॉन्ज सच्छिद्र, सील कॅव्हिटी, शब्दाचे अर्थ समजून घ्या. या प्राण्यांच्या मध्ये जी कॅव्हिटी आहे त्याला स्पॉन्जोसील म्हणायचं. कन्सिस्ट ऑफ टू सेल्युलर लेअर्स, यांना दोन लेअर्स आहेत, एक आउटर पिनॅकोडर्म अँड इनर खोयानोडर्म, ज्याला आउटर एक्टोडर्म म्हणतो त्याला इथं पिनॅकोडर्म. का? तर तिथल्या सेल्सना पिनॅकोसाइट्स असं म्हणायचं. आता पिनॅकोसाइट सेल्स काय आहेत, त्याचं फंक्शन काय आहे, हे आता आपल्याला अभ्यासामध्ये नाहीये, गेल्या वर्षीच्या सिलेबसमध्ये ते होतं, आता नवीन पद्धतीच्या सीबीएसई सिलेबस आलाय त्याच्यामध्ये फार टाइप्स ऑफ सेल्स हे आता राहिलेले नाही, पूर्वीच्या सिलेबसमध्ये होतं. आता त्यानंतर पिनॅकोडर्म म्हणजे त्याच्या एक्टोडर्मल सेल्स आल्या, त्यानंतर इंटरनल खोयानोडर्म, ज्याला खोयानोसाइट्स असं म्हणायचं, म्हणजे खऱ्या अर्थानं या खोयानोसाइट्स त्याच्यामध्ये रेस्पिरेशनचं, एक्सक्रिशनचं, डायजेशनचं, रेस्पिरेशन श्वसनाचं, डायजेशनचं पचनाचं, एक्सक्रिशन म्हणजे विष्ठा बाहेर टाकून देणं, नायट्रोजनस वेस्ट बाहेर टाकून देणं, या सगळ्या प्रकारची कामं या खोयानोडर्म सेल्सच्या माध्यमातून चालली असतात. आणि या सगळ्यांच्या पेक्षा महत्वाचं विथ अ नॉन सेल्युलर मेसेनकाइम, म्हणजे या पिनॅकोडर्म आणि खोयानोडर्म या दोघांच्या मध्ये एक थर, ज्याला ऍक्च्युली थर म्हणता येत नाही, मिसेनकाइमल सेल्स म्हणतात, इन बिटवीन त्याच्यामध्ये आहेत. अर्थात मगाशीच म्हटल्याप्रमाणे मिसोग्लिया, म्हणजे चिकटसा द्रव आहे या मिसोग्लियल सेल्सच्या माध्यमातून, मिसोग्लियामध्ये
चिकटशा इथं अस्तित्वात असल्यामुळं या दोघांच्या मधला जो काही एक्सचेंज आहे, एक्सचेंज ऑक्सिजनचा एक्सचेंज असेल, ग्लुकोजचा एक्सचेंज असेल, न्यूट्रिएंटचा एक्सचेंज असेल, व्हिटॅमिन्स, हार्मोन्स किंवा काही असेल त्यांच्यामध्ये, त्याच्यामध्ये जी काही देवाणघेवाण करायची या नॉन सेल्युलर मिसेनकाइमच्या माध्यमातून चालणार आहे. आता त्यानंतर सगळ्यात महत्वाचं पिनॅकोडर्म, जसं म्हटलं पिनॅकोडर्म सायकॉनचा सगळ्यात बाहेरचा थर. आता आपल्या शरीरामधला बाहेरचा थर त्याला आपण काय म्हणतो, खोया एक्टोडर्म म्हणतो, स्किन म्हणतो. मग या स्पॉन्जेस मधला जो सगळ्यात बाहेरचा लेअर आहे त्याला आउटर लेअर ऑफ द बॉडी असं म्हटलं जातं. सो दे आर थिन अँड फ्लॅट पॉलिगोनल सेल्स ऑफ पिनॅकोडर्म इज कॉल्ड एज पिनॅकोसाइट्स. आता या थिन चपटे पॉलिगोन, पॉलिगोन म्हणजे पाच त्यांना साइड असतात, म्हणजे चौकोन, अष्ट, म्हणजे पंचमांश, पंचकोन ज्याला म्हणतो त्याला पॉलिगोनल सेल्स म्हणतात. सो दे फॉर्म द पिनॅकोसाइट्स आणि त्यांच्या पिनॅकोसाइट्सच्या माध्यमातून पिनॅकोडर्म तयार केलं जातं. इट प्रोटेक्ट द इंटरनल स्ट्रक्चर ऑफ द बॉडी, शरीरातला जो आंतरिक भाग आहे यांना संरक्षण करण्याचं काम या पिनॅकोडर्मच्या माध्यमातून केलं जातं. ईच सेल प्रेझेंट as a central bulging containing a nucleus. ऐकायला येते का स्टुडंट्स? हो सर. येते ना व्यवस्थित, दिसतंय ना स्क्रीन? हो दिसतंय. ओके. सो मार्जिन्स अँड ऍडजस्टंट सेल्स आर क्लोजली सिमेंटेड टुगेदर, म्हणजे याचा जो बाहेरचा जो भाग आहे ज्याला आपण नात्रा म्हणतो बघा, किंवा त्याच्या एकमेकां दोन पेशींच्या, म्हणजे इकडे एक पिनॅकोडर्म सेल असेल आणि इकडे एक पिनॅकोडर्म, ह्या दोघं जेव्हा चिटकायला येतात इथं जो मधला भाग आहे त्याला क्लोजली सिमेंट चिटकून ठेवले गेलेले आहे, त्या निघत नाही, फार महत्वाचं आहे. सो पिनॅकोसाइट्स आर हायली कॉन्ट्रॅक्टाईल, कॉन्ट्रॅक्टाईल म्हणजे आकुंचन पावणं, प्रसरण पावणं अशा पद्धतीचे आहेत. सो दॅट द स्पॉन्जेस कॅन इन्क्रीज ऑर डिक्रीज स्लाइटली इन साईज, त्यांची जी वाढ, शरीराची वाढ होणं गरजेचं आहे लक्षात घ्या, ती वाढ करण्यासाठी या पिनॅकोसाइट सेल्स अशा स्लाइटली कॉन्ट्रॅक्टाईल असतात. हा फार त्यांचा महत्वाचा भाग. आता दे आर स्पेशल लार्ज अँड ट्युब्युलर सेल्स कॉल्ड एज पोर सेल्स ऑर पोरोसाइट्स. आता हा एक वेगळा प्रकार आहे. आता या दोन एक्टोडर्मच्या मध्ये इथं लक्षात घ्या, जरास मी इथं स्क्रीन शेअरिंग एक मिनिट थांबवतो आणि परत दुसरी स्क्रीन शेअरिंग करून तुम्हाला मी जरा बोर्डवर फिगर काढून दाखवतो, लक्षात घ्या. आता समजा दिसतेय का स्क्रीन? हो दिसते. हो दिसते. मी एक तुम्हाला इथं पिनॅकोडर्म सेल काढतो, लक्षात घ्या. आता समजा ही पिनॅकोडर्म सेल आहे, ही एक पिनॅकोडर्म सेल आहे, आता त्याला लागून दुसरी पिनॅकोडर्म सेल असणार अशी. जरासा कॉम्प्युटर हाताळायला मी, म्हणजे कॉम्प्युटर म्हणण्यापेक्षा की पेन हाताळायला जरा नवीन आहे, प्रयत्न करतोय, जरा वेडीवाकडी फिगर दिसेल समजून घ्या. ही पिनॅकोडर्म, आता या पिनॅकोडर्मच्या मध्ये इथं लक्षात घ्या पोरोसाइट्स किंवा पोर सेल्स म्हणतात, इथं असे त्याला छिद्र आहे ज्याला आपण ऑस्टिया म्हणतो, लक्षात घ्या ऑस्टिया, डर्मल ऑस्टिया, याला पोरोसाइट्स म्हणायचं, याला नाव लक्षात ठेवा पोरोसाइट्स, PORO. मी इथं टाइपच करतो त्यापेक्षा, जाऊ दे टेक्स्ट मध्ये, यांना इथं पोरोसाइट्स असं म्हणायचं, POROCYTES पोरोसाइट्स असं म्हणायचं, या सेल्सना पोरोसाइट्स म्हणायचं. आता या सेल्सना काय म्हणायचं, मी आताच तुम्हाला सांगितलं, या सेल्सला काय म्हणायचं, या गुलाबी रंगाच्या आहेत त्याला काय म्हणायचं सांगा बघू, काय म्हणायचं सांगा, पिनॅकोसाइट्स असं म्हणायचं. का? ते सगळेजण पिनॅकोडर्म तयार करतात, पिनॅकोडर्म म्हणजे त्याचा सगळ्यात बाहेरचा भाग, हे लक्षात ठेवायचं. ह्या पिनॅकोसाइट्स झाल्या, म्हणजे मी तुम्हाला इथं त्याचं लेबल करून दाखवतो, सो दे आर द पिनॅकोसाइट्स, यांना पिनॅकोसाइट्स म्हणायचं. आता होतं काय लक्षात घ्या, यातनं पाणी आत जातं का? कदापि नाही. इथनं वॉटर चुकून आत बाहेर करणार नाही, हे H2O, हे वॉटर इथनं जाणार नाही. मग पाण्याला जायला जागा कुठे आहे? पाणी इथनं आत जाणार, या पोर सेल्स मध्ये.
याला मी दुसरं नाव सुद्धा देईन. आय कॅन कॉल दिस एज अन बाय अन अनदर नेम. या पोरोसाइट्सना मी एक दुसरं नाव देईन, यांना मी काय म्हणू शकतो आता, ऑस्टिया, ओ एस टी आय ए, ऑस्टिया सुद्धा मी त्यांना म्हणतो. लक्षात घ्या, डर्मल ऑस्टिया म्हणजे पोरोसाइट्स ऑस्टियाचं काम करतात. आता होणार आहे काय त्यामुळं, इथं जे पाणी आहे, या इथं जे पाणी आहे, हे पाणी इथनं आज जाणार आहे. आता इथं काय झालं त्यामुळं लक्षात घ्या. आता हा सायकॉनचा असा भाग आहे, हा सायकॉन आहे पूर्णपणे असं लक्षात ठेवा. आता इथं ओपनिंग आहे, याला ऑस्क्युलम म्हटलं मी इथं. आय विल कॉल दिस एज एन ऑस्क्युलम. आय विल कॉल दिस एज एन ऑस्क्युलम, ओ एस सी यू एल यू एम, ऑस्क्युलम. हा ऑस्क्युलमचा भाग आहे इथं, म्हणजे इथं जे मुख आहे त्याचं, हा मुखाचा जो भाग आहे हा ऑस्क्युलम आहे. म्हणजे इथं आता लक्षात, इथनं पाणी बाहेर पडणार आहे. म्हणजे पाणी हा अशा असे असंख्य इथं डर्मल ऑस्टिया असणार आहेत, याच्या शरीरावर अशा असंख्य डर्मल ऑस्टिया असतात. या डर्मल ऑस्टियामधनं पाणी आत येणार, इथं पाणी राहणार आहे. म्हणजे इथं याला काय म्हणणार आहे मी, ह्या मधल्या भागाला मी आता काय म्हणणार आहे, आता काय म्हंटल मी त्याला, गॅस्ट्रो, एस टी आर ओ, गॅस्ट्रो. वॅस्क्युलर, व्ही ए एस सी यू एल ए आर, गॅस्ट्रो वॅस्क्युलर कॅव्हिटी, याला मी गॅस्ट्रो वॅस्क्युलर कॅव्हिटी म्हटलं. याला दुसरं नाव आहे गॅस्ट्रो वॅस्क्युलर कॅव्हिटीला, मी याला दुसरं नाव सुद्धा देऊ शकतो. काय, स्पॉन्जोसील, एस पी ओ एन जी ओ सी ओ ई एल, स्पॉन्जोसील सुद्धा मी याला म्हणणार आहे. लक्षात घ्या, ही दोन नावं मी त्याला दिली, स्पॉन्जोसील, गॅस्ट्रो वॅस्क्युलर कॅव्हिटी, अशी दोन नावं. आता दोघं एकमेकांवर मॅच झाली असू देत, समजून घ्या. हा, म्हणजे इथनं पाणी ह्या डर्मल पोर्स मधून, ऑस्टिया मधनं येणार, याला पोरोसाइट्स. आता मी जर तुम्हाला इथं ही पोरोसाइटची जर फिगर मोठ्यानं तुम्हाला काढून दाखवायची झाली, आता ही फिगर इथं आपण ही काढलेली आहे, ही पोरोसाइट दिसताना दिसते कशी, ऍक्च्युली इथं तुम्हाला अशी दिसते, खरी असते कशी तुम्हाला मी दाखवतो. हे बघा, इथं पेन काही अशी, ही वरच्या बाजूला मोठं तोंड असणार आहे, ही अशी त्याची बॉडी असणार आहे, आणि इथं खालच्या बाजूला एक त्याला ओपनिंग असणार आहे. म्हणजे इकडनं पाणी आत येणार आणि इकडनं पाणी बाहेर जाणार, या सेल्सना पोरोसाइट्स. इथं जे म्हटलंय ना पोरोसाइट्स, हे बघा, या पोरोसाइट्स अशा दिसणार आहेत. दिस इज पोरोसाइट, म्हणजे ह्याला बॉडी वॉल आहे स्वतःच, आणि या बॉडी वॉल मधनं पाणी आत जाणार आहे, यांना पोरोसाइट्स म्हणायचं. कळालं का, समजलं का स्टुडंट्स? अरे बाळानो, दिसतंय ना, समजतंय ना, फिगर कळतीये का काढलेली? हो काढल्या. हा ओके, आता लक्षात घ्या, ही जशी आता मी फिगर तुमच्या समोर काढली, तशा इथं तुम्हाला या फिगर्स आताच मी तुम्हाला याच्या आधी दाखवलेले, इथं मी तुम्हाला आता ही दाखवली होती फिगर. स्क्रीन शेअर दिसतेय का, दिसतेय का स्क्रीन? हो, मी तुम्हाला बोलून झालं प्रोसोपाइल कशाला. आता बघा, दे आर स्पेशल सेल्स ट्यूबल, हे बोलून झालं पोरोसाइट्स. आता मी पोरोसाइटचं स्ट्रक्चर काढलं, इच पोरोसाइट्स कन्सेल सेंट्रल कॅनाल. आता दाखवली मी फिगर, त्याच्यामध्ये एक छोटस कॅनाल आहे की ज्याच्या माध्यमातून पाणी आत बाहेर करतं. या आय हॅव एक्सप्लेन यू व्हॉट आर द डर्मल पोर्स ऑर द ओस्टिया विच आर द इनकरंट कॅनाल, दे फंक्शन एज इनकरंट कॅनाल, व्हॉट आय हॅव एक्सप्लेन यू. सो दे परमिट वॉटर टू फ्लो आउटसाइड इन टू द स्पॉन्जोसील. या पोरोसाइटच्या माध्यमातून काय केलं जातं की पाणी आतबाहेर करण्याचं काम या पोरोसाइटच्या माध्यमातून केलं जातं. सो इन सायकॉन, स्पॉन्जेस, पोरोसाइट्स कनेक्ट द इनकरंट कॅनाल विथ द रेडियल कॅनाल. दे कनेक्ट द इनकरंट कॅनाल विथ द रेडियल कॅनाल थ्रू देअर इंट्रा सेल्युलर चॅनल द प्रोसोपाइल. आता कशाला प्रोसोपाइल म्हणायचं, कशाला काय म्हणायचं, मी हे नंतर सांगेन. The opening of incurrent canal into the outside is called as dermal ostia, adhis sangitla, and the opening inside the radial canal is called as spongocoel, or also called as apopile or internal ostia. He sagalyat mahatvacha aahe. Ata hich figure tumcha samor aahe, baka magashi mi atta kadlili. Ita disatay ka porosite nilya rangacha lamb lachak cell disatoy. Ha baka, amebocyte cells itha dakhavlet, manje ha baherza pinacoderm, pinacocyte cells dakhavlet. या पिनॅकोसाइट सेल मध्ये इथं पोरोसाइट सेल आहे, आणि बघा वॉटर फ्लो, इथनं पाणी आत आलेलं आहे.
हा एक्टोडर्म आहे. माझा कर्सर एरो तुम्हाला जाताना दिसतोय बघा, हा जो बाहेरच्या बाजूने जातो तो एक्टोडर्म आहे. हा निळ्या आतले ज्या पेशी आहेत त्यांना एंडोडर्म किंवा खोयानोसाइट्स, खोयानोडर्म असं म्हटलंय. या मधल्या भागामध्ये बघा तुम्हाला जिलॅटिनस स्टिकी लेअर, इथं मिसेनकाइम लिहिलंय बघा, हा फिगर मध्ये दिसत असेल लाल रंगात मिसेनकाइम. आणि याच्यामध्ये बघा तुम्हाला स्पिक्युल दिसतोय, मोनोएक्सॉन स्पिक्युल, ट्राय एक्सॉन स्पिक्युल, काही ठिकाणी डायएक्सॉन स्पिक्युल, अमिबोसाइट सेल्स, कोयानोसाइट सेल्स, असं तुम्हाला सगळं दिसतंय. म्हणजे हा मिसेनकाइम मधला थर आहे. ऍक्च्युली मधला लेअर म्हणता येत नाही, मधला थर म्हणेन मी आता इथं तात्पुरत्या स्वरूपामध्ये. आणि आतल्या बाजूला बघा इथं हा जो लेअर असणार आहे इथं, म्हणजे या कोयानोसाइट्स मधून हे केस आत आलेले आहेत, सिली आहेत त्याच्या, कोयानोटाइटच्या सिली आहेत. आणि याच्यामध्ये इथं जी असणार आहे खऱ्या अर्थानं ही स्पॉन्जोसी कॅव्हिटी आहे. आणि पाणी या रेटिन करंट कॅनाल मधनं, म्हणजे पोरोसाइटच्या माध्यमातून पाणी आत येणार आहे. अशा पद्धतीनं पाणी आत येतं आणि मग ऑस्क्युलम मधनं बाहेर जातं. आता तो होता, हा जी फिगर होती ही टीएस होती, ट्रान्सवर्स सेक्शन होता. आणि ही जी फिगर आहे एलएस, उभा छेद घेतलाय. आणि बघा त्यामुळं त्या प्रोसोपाइल वगैरे पोर इथं दिसतंय, त्या पोरोसाइटच्या बघा इथं हा पोरोसाइट आहे, प्रोसोपाइल लिहिलेला आहे. इथं स्पॉन्जोसील कॅव्हिटी मध्ये दिलेली आहे, म्हणजे पाणी इथन आत येणार. इथं पाणी, इथं बघा आतल्या बाजूला तुम्हाला छोटे छोटे काळ्या रंगाचे असे धागे धागे दिसतात, म्हणजे ते कोयनोसाइट सेल्स आहेत. इथं बघा फिगर मध्ये मी दाखवले कोयनोसाइट सेल्स, ही तुम्हाला एनलार्ज करून मला फिगर दाखवता येईल. म्हणजे पाणी इथन आत, इनकरण कॅनाल स्पॉन्जोसील मधन आत, इथन एक्सकरण कॅनाल मधन आत, याला गॅस्ट्रोवॅस्क्युलर कॅव्हिटी किंवा स्पॉन्जोसील म्हटलं, इथं पाणी येणार आणि पाणी ऑस्क्युलमच्या माध्यमातून बाहेर जाणार, याला वॉटर वॅस्क्युलर सिस्टीम म्हणायचं. बघा इथं ऍपोपाइल, इनकरण कॅनाल, रेडियल कॅनाल, ऑस्टियम, सगळी नावं आपण तिथं म्हटलेली आहेत, हे लक्षात ठेवायचं फार महत्वाचं. आणि त्यानंतर यु कॅन सी काय झालं आता याला, चल की बाबा थोडं ओके. कोयनोडर्म सेल्स तुम्हाला या शॉर्ट नोटला विचारतात, लक्षात घ्या. सगळ्यात महत्वाचा क्वेश्चन आहे, दिस इज अ कोयनोडर्म, याची फिगर काढावी लागते. तुम्हाला मी नोट्स देणार आहे, त्यामुळे आता काय नोट्स लिहिण्याच्या भानगडीत पडू नका. फक्त ही फिगर लक्षात ठेवा, मोबाईलला तुम्हाला, मोबाईलवर असाल तर स्क्रीनशॉट घेऊन ठेवा. स्क्रीनशॉट घेतले की तुम्हाला ऑटोमॅटिक त्याचे नोट्स तुमचे ऑटोमॅटिक तयार होतील मी काय बोलतोय ते. आणि शिवाय तुम्हाला पाहिजे असल्यास मी जे सगळं बडबडतोय याचं मी व्हिडिओ रेकॉर्डिंग सुद्धा करतोय, ते सुद्धा तुम्हाला मी युट्यूबच्या माध्यमातून आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर पुढे जाऊन परत जर विचार करून जर ऐकायचं असेल माझा लेक्चर परत, तर मी तुम्हाला तो टाकू शकतो, त्याची काही काळजी करू नका. तर अशा पद्धतीनं कोयनोडर्म सेल्स, मी इथनं पुढच्या पिरियडला बोलणार आहे कोयनोडर्म सेल्स बद्दल, मिसेनकाइम किंवा अमिबोसाइट सेल बद्दल. हे बघा स्क्लेरोब्लास्ट, कोयनोसाइट्स, कोलेनोसाइट्स, थिसोसाइट्स, मिसोसाइट्स, मायकोसाइट्स, ग्लँड सेल्स काय आहेत, हे सगळं मी डिटेल्स मध्ये ही फिगर आहे मी तुम्हाला पुढच्या पिरियडला बोलणार आहे. हे बघा स्पॉन्जेसचे स्पिक्युल्स कसे आहेत, त्याचे डेव्हलपमेंट कशी होती, वॉटर वॅस्क्युलर सिस्टीम जे म्हटलं बघा, पाणी बाहेर ना आउटसाइड करंट करणं इथे येणार, डर्मलोस्टियामध्ये येणार, इनकरण, हा वॉटर वॅस्क्युलर कॅनल सिस्टीम आहे. या सगळ्या गोष्टी मी पुढच्या पिरियडला तुमच्याशी बोलणार आहे. आता सगळ्यांनी आपले कॅमेरे ऑन करा, सगळ्यात महत्वाचं आहे. तुम्हाला काही शंका, अडचणी, प्रश्न असतील तर पुढची चार मिनिटे ही तुमच्यासाठी राखीव आहे, तुमच्या शंकांचं प्रश्नांचं उत्तर देण्यासाठी. तुम्ही मला प्रश्न विचारायचे असतील विचारा. वैष्णवी बाळा काही प्रश्न असतील विचारा. समजतंय का? अनम्यूट कर, स्वतःला अनम्यूट कर. सगळ्यांनी अनम्यूट करा आता. साक्षी अनम्यूट कर, सानिका अनम्यूट कर, प्रतीक्षा अनम्यूट कर, अश्विनी, सना, अर्बुने, ऋतुजा, स्वतःला अनम्यूट करा, कॅमेरा चालू करा, व्हिडिओ आणि आवाज दोन्ही. आणि वैष्णवी बोला, समजतंय का? हो समजते. सना समज मी आ रहा है क्या? हाँ सर समजते. कोई तकलीफ नहीं है? नहीं. मराठी समझता है, इंग्लिश समझता है या हिंदी में बताऊं? मैं नहीं, मराठी समझते सर. ओके, मैं तीनों भाषा में आपको बता सकता हूँ, मुझे तकलीफ नहीं है. अगर नहीं समझ में आ रहा है मुझे बताओ. ओके, साक्षी बाला समझते का? हो, ऋतुजा समझते का दीदी? हो सर. सानिका समझते? सानिका, सानिका अनम्यूट कर. समझते? हाँ बाळा जरा मोठ. सानिका, अश्विनी, सानिका जेवली नाहीस का?
अश्विनी कैमेरा ऑन करा, प्रेजेंट लावणार नाही अश्विनी, कॅमेरा ऑन करा. प्रतीक्षा कॅमेरा ऑन करा. ओके, अवघे दोनच मिनिट राहिले, काय शंका असतील विचारा. थांबायचं का? हो सर. तुम्हाला एक दोन दिवसामध्ये व्हॉट्सअपवर तुमच्या नोट्स देतो पीडीएफ फॉर्मॅट मध्ये, म्हणजे अभ्यासाला बरं पडेल. परीक्षा घेणार आहे मी तुमची, सगळ्यांनी अभ्यास करा. चला बाय, बंद करतो मीटिंग.